आपलं नाव सर सांगाल? नाव विजय साळुंके. विजय साळुंके. तर सर उल्यामध्ये आपण कधीपासून आहात? लास्ट 6 वर्षापासून. 6 वर्षापासून. 2017 पासून. आपण चांगली डेव्हलपमेंट ह्या भागामध्ये बघितले उल्यामध्ये. खूप चांगली डेव्हलपमेंट आहे. म्हणजे खूप चांगली डेव्हलपमेंट आहे. ह्याच्यापूर्वी आपण कुठे होतात राहायला? पनवेलला होतो. पनवेलला होता. म्हणजे आज पनवेलपासून तुम्हाला हे शिफ्ट झालं, हे तुम्हाला कसं वाटतंय? ऍक्च्युली कसं आहे, इन टर्म्स ऑफ एम्युनिटी खूप चांगले आहे आणि फॅसिलिटी सिडकोची इलेक्ट्रिसिटी आणि पाणी, बरोबर, या दोन गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहे ते एकदम प्रॉपर आहे. एकदम प्रॉपर आहे ह्या परिसरात. आणि रोड बाकी जे डेव्हलपमेंट आहे सर्व 90 फीट रोड आहेत. येस येस. आणि फक्त याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम काय आहे की ओपन एरिया जे गार्डन जसं वाशी वगैरे मध्ये दिलंय सिडकोने तसं इथे कमी आहे. कमी आहे. बट अदरवाइज बाकी एम्युनिटीज आणि सगळं जर फॅसिलिटी बघाल तर एकदम टॉपचे. बरोबर. म्हणजे आपण मानू शकतो की बाकीच्या ज्या क्षेत्रामध्ये जी डेव्हलपमेंट नव्हती ती उल्वेमध्ये सिडकोनी डेव्हलपमेंट केलेली आहे. बरोबर. तर ह्याच्या पुढचे जे पार्ट आहेत सिडकोचे ते पार्ट आहेत गव्हाण आहे पुढे. बरोबर. तुम्ही ऐकलं असेल गव्हाण आहे, रांजणपाडा आहे, नावा सेवा, द्रोणागिरी आणि उरण. तर अशा ह्या टप्प्यांनी प्रत्येक ठिकाणी आहे. आज उरण पण बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आहे. पण मधले जर दोन सेक्टर बघितले आपण, रांजणपाडा आणि गव्हाण, बरोबर, तर इथे जर आपल्याला प्लॉट घेऊ इच्छिता, प्लॉट भेटत असेल 3 ते 5 लाखामध्ये, तर आपण घेऊ इच्छिता? हो, नक्की घ्यायला पाहिजे. कारण आज जर इथे लँडची प्रॉपर्टीची व्हॅल्यू दिवसेंदिवस अप्रिशिएट होते. व्हेरी गुड. त्यामुळे कसं आहे की लँड तुम्ही कुठेही घ्या, नवी मुंबईचे असे सेक्टर्स आहेत ना, तुम्ही कुठल्याही गावात घ्या किंवा कुठेही घ्या, त्याचं अप्रिशिएशन ऑलमोस्ट व्हॅल्यू 5 वर्षात डबल होतेच होते. येस येस. म्हणजे हे तुम्हाला पण म्हणजे अनुभवलंय तुम्ही स्वतः? मी प्रॉपर्टीसाठी एवढं फिरलेलो आहे. माझं ऑलरेडी वाशीत घर आहे, पनवेलला घर आहे. व्हेरी गुड. आणि प्रॉपर्टीसाठी मी नेहमी कन्सर्न असतं की कोणता एरिया जास्त डेव्हलप होतोय. तर लास्ट कम्पेरेटिव्हली जर नवी मुंबई वाशी सर्व टॉप आहे, त्याच्यानंतर जर सेकंड कुठलं राहण्याचं ठिकाण असेल तर खारघर, नेरूळ आणि मग उल्वे. राईट. म्हणजे तुम्ही हे मानता की सिडकोनी चांगल्या बऱ्यापैकी ह्या डेव्हलपमेंट ह्या परिसरामध्ये केले आहे. बरोबर ना. फ्युचर नवी मुंबई जशी आहे, जर महामुंबईचा जर एंट्री पॉईंट म्हणला तर आपला ट्रान्स हार्बर रोड होणार आहे. त्यामुळे इथून पुढची जी उरणपर्यंतची डेव्हलपमेंट आहे ही तिथपासून पुढेच होणार आहे. म्हणजे जी आपण काफी वर्षापासून ऐकतोय की तिसरी महामुंबई, तिसरी महामुंबई होणार, खरंच वाटतं तुम्हाला? 100% होणार आणि ते पण पेनपर्यंत होणार. येस येस येस. ऑलरेडी सिडकोचे प्लॅन्स मी बघितलेले. ओके ओके. तर सर माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. आपलं सिटी प्रॉपर्टीजमध्ये आपण आहोत, तर हा आपला कार्ड आहे. तुम्ही जरूर आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या. आपण आपली आमची वेलकम आहात सिटी प्रॉपर्टीजमध्ये. आणि आपण आमच्याबरोबर बोलल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.